of course, exceptionalist performance of the second sir. And जो फिरोदियाचं नाव आहे ते कळून येतं की कशामुळे नाव झालं एवढं मोठं आणि the way they were all performing and everything was exceptionally well. डीवाय पाटीलचं त्याच्यानंतर आय थिंक औरंगाबादचं कॉलेज होतं औरंगाबादचं कॉलेज त्यानंतर आत्या स्लॉटचे आम्ही तिन्ही नाटकं बघितले आहेत. पहिलं होतं डीवाय पाटील कॉलेजचं नाटक, ते ओव्हरऑल ठीक वाटलं नाटक. ती आजचे तिन्ही पण नाटकं चांगले झालेले आहेत. आय एल एसचं होतं पहिल्यांदा, तर आय एल एसचं पण खूप छान नाटक झालं. राईट, सी एफ एक्सेप्शनल कॉलेजेस, एक्सेप्शनल परफॉर्मन्सेस फ्रॉम एव्हरीथिंग, लाईक डान्सपासून द स्कल्पचर्स अँड एव्हरीथिंग. लाईक आता मला सांगता येत नाही कारण एवढ्या सगळ्या गोष्टी कॉम्पॅक्ट 45 मिनिट्समध्ये आणि त्या कन्सेप्च्युअली प्रेझेंट करणं एक्सेप्शनल. मी आज सेकंड डे पाहिला आहे प्रायमरीचा आपला फिरोदियाचा आणि मी लास्टचे दोन नाटकं पाहिलेले आहे. आणि ऍक्ट जो होता तो जी सी ओईचा होता, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादचा, आणि त्यांनी तर खूप चांगला शो परफॉर्म केला इकडे पुण्यात येऊन. एम आय टीचं तर खूपच चांगलं झालं, त्यांचे सेट ॲक्टिंग म्युझिक सगळंच चांगलं होतं. माझ्या मते तिन्ही नाटकं खूप सुंदर झाली आणि करंडक करायला घ्यायचा म्हणजे स्वतःला पूर्ण झोकून द्यायचं त्या प्रोसेसमध्ये आणि प्रयोगातही, आणि ते आज दिसून आलं तिन्ही नाटकांमधून. तिन्ही नाटकांचे डायनॅमिक्स वेगळे होते, ॲस्थेटिक्स वेगळे होते, तर ॲज अन ऑडियन्स मला ते बघायला खूप बरं वाटलं. दुसरं नाटक जे होतं ते जी सी ओई औरंगाबादचं होतं, त्यांचा इम्पॅक्ट छान आला, ओव्हरऑल एक्झिक्युशन पण छान होतं, स्टोरी वाईज पण छान होतं आणि गिमिक्स चांगले वापरले, गिमिक्स वगैरे छान वापरले आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन वाईज छान झालं. पहिला कॉलेज आय एल एस कॉलेज होतं, पहिलं नाटक खूप सुंदर होतं, खूप स्वीट आणि खूप क्यूट होतं. इट वॉज व्हेरी टचिंग अँड ते वारीचं असल्यामुळे ते एक वाईब येत होता महाराष्ट्रीयन वाईब. तर सी ओ पीचा इनिशियल हाफ थोडासा डल वाटला पण पुढच्या हाफला जरा छान झाला अजून, आणि म्युझिक सेक्शन खूप भारी होता त्यांचा, म्हणजे बेस्ट म्हणजे ते एंड कर्टन जे त्यांनी वाजवलं ते खूप सुंदर, खूपच सुंदर झालं ते. आणि एक प्रकारे गुलिस्तान रिवाईव्ह, हा गुलिस्तान टेम्पलेट त्यांनी रिवाईव्ह केला असं वाटलं, म्हणजे मस्त छानच झालं. आजच्या दुसऱ्या लॉटची मी तिन्ही नाटकं पाहिली, त्यापैकी मला सगळ्यात जास्त एम आय टीचं प्रेझेंटेशन आवडलं कारण सेटचा खूप चांगला वापर होता, म्युझिक सेक्शन खूप तगडा होता, त्याचाही खूप सुंदर वापर करून घेतला होता. आय थिंक ॲक्टर्स, म्युझिक, बॅकस्टेज सगळेच जे एलिमेंट्स असतात एका फिरोदिया करंडकाच्या नाटकात, ते सगळ्यांनीच खूप कष्ट टाकलेले हे दिसून आलं नाटकांमध्ये आणि ओव्हरऑल मजा आली. आणि थर्ड ॲक्ट होता आपला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचा, जे माझं कॉलेज आहे, आणि त्यांनी तर म्हणजे द बेस्ट शो दिलेला आहे आजसाठी. मी खूप जास्त हॅप्पी आणि प्राऊड आहे माझ्या कॉलेजसाठी आणि विश करतो की आम्ही फायनल्स म्हणलो. त्याच्यानंतर प्रतिभा कॉलेजचं मला त्यांचा एक रिबिन डान्स होता तो सगळ्यात जास्त आवडला. सेकंड प्रपोजिशन डायरेक्शन, लाईट, डान्स, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आणि ऍटिट्यूड प्रत्येक ऍक्टर्स